नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील। आनंद ही अशी एक वस्तू आहे ज्या आपल्याकडे नसतानाही त्या आपण दुसऱ्याला देऊ शकतो। जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहितात, त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात। जे सुरू केले त्याचा अंत नीट झालाच पाहिजे। वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे। यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो, आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो। यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते। मनमोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात। कोणीतरी आवडणं हे प्रेम नाही, त्या व्यक्तीशिवाय कोणीच आवडत नाही हे प्रेम आहे। दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते ना, त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही। फार साधे राहू नका, लोक तुमचा घात करतील। जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते। यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्यानेच चालायचा असतो, त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या। मनापासून केलेली काळजी मनातील दुःखाचा बराचसा भार हलका करून जात असते। अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात। रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या कष्टाचे नाही तर स्वतःच्या कष्टाचे पैसे खिशात असतील। निरागस्ता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी। लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही। नातं हे समोरच्याला टिकवायचं असेल तरच टिकतं। जर आपण 60 वयाचे एकटेच असाल तर साठीचेच असता। जर साठीचे दोन मित्र एकत्र आले तर ते 30 होतात, आणि समजा तिघे मित्र जमले तर नक्की 20 होतात। आणि चुकून जरी 60 जण एकत्र आले तर शाळेतल्या बालपणासारखा दंगा सुरू झालाच म्हणून समजा। एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तर ठीक आहे, नका घेऊ, पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगत ही फिरू नका। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रमंडळीमध्ये आप्तेष्टांमध्ये शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा, आणि रोज असे नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, धन्यवाद।